नमस्कार, मी प्रतिनिधि बिमरा तुरपरे। अपन पहात आहात बहुजनिताई लाइव चैनल पिंपरी मुंबई पुणे रोड या ठिकाणी एच पी पेट्रोल पंपा शेजारी मेन रोडलाच एका कारला आग लागलेली आहे। आपण हे लाइव दृश्य पाहताच पहाटे सकाळी ही घटना घडलेली आहे। एच पी पेट्रोल पंपाचे सर्व कर्मचारी आग विझवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे। हे लाइव दृश्य आपण पाहतात की आज सकाळच्या वेळेला म्हणजे पहाटेच्या वेळेला ही घटना घडलेली आहे। अचानक गाडीने पेट घेतलेला आहे आणि त्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये आग भडकत असताना पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडील आग विझवण्यासाठी जे सिलेंडर पाहिजे होते ते त्यांनी त्या ठिकाणी वापरलेले आहेत। त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही वेळेमध्येच अग्निशामक दलाची गाडी त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्यांनी आपण पाहतात की त्या कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता त्यांनी गाडीचं बोनेट त्यांनी उघडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आग भडकत होती त्यांनी आटोक्यात त्यांनी प्रयत्न केलेला आहे। काही क्षणामध्येच अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झालेली होती। यावेळी कुठलीही जीवितहानी झालेली नाही। खरोखरच अशा प्रसंगाला पेट्रोल पंपाच्या समोर ही घटना घडलेली आहे। खराबवाडीचा पेट्रोल पंपाच्या समोर ही घटना आहे। शगुन चौकाकडं भुयारी मार्गाकडे जाताना जो पेट्रोल पंप एच पीचा नवीन झालेला आहे त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये धरून निघताना आपण गाडी जळताना ही पाहिलेलं आहे दृश्य। मोठी जीवितहानी टळलेली आहे। या ठिकाणी मोठी वर्दळ असते गाड्यांची आणि समोरच पेट्रोल पंप होता। मोठा अनर्थ या घटनेमुळं टळलेला आहे। पेट्रोल पंपाचे सर्व कर्मचारी स्टाफ यांनी ही आग भडकू नये, कारण पेट्रोल पंपाच्या शेजारीच ही घटना घडलेली होती। त्याच अनुषंगाने आपण हे लाईव्ह दृश्यामध्ये पाहिलेलं आहे की अग्निशामक दलाचे जे बंब आहे त्यांनी आग ही विझवण्यासाठी दाखल झालेले होते आणि त्यांनी अथक प्रयत्नाने ही आग विझवलेली आहे। पावसाचं वातावरण असताना सुद्धा ही घटना गाडी निपेट घेतलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे। बहुजनिताई लाईव्ह चॅनलचे प्रतिनिधी तुषार वैद्य यांनी ही बातमी पाठवलेली आहे। आपण पाहतो, कमेंट शेअर करून बहुजनाच्या हक्काच्या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे, प्रोत्साहन द्यायचं आहे आपल्याला। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्याला बहुजनिताई लाईव्ह चॅनल आपल्यापर्यंत सातत्याने आम्ही वेगवेगळ्या बातम्या शहराच्या आपण महाराष्ट्रातील सर्व बातम्या आम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत।